सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. आगामी विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने इलेक्शन हे निपक्षपातीपणे आणि निर्भीडपणे पार पाडावं याकरता पोलीस विभागामार्फत योग्य ती तयारी केली जात आहे. याच्यामध्ये बंदोबस्ताची डिमांड त्याचप्रकारे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन या गोष्टींवर आमचा भर राहणार आहे. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनमध्ये ज्या व्यक्तींवर यापूर्वीच्या इलेक्शनमध्ये गुन्हे दाखल आहे त्यांच्यावर पुन्हा प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रकारे ज्या लोकांवर दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहे तर त्यांच्यावर देखील प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रकारे यापूर्वी देखील काही प्रस्ताव हे हद्दपारीचे प्रस्ताव आमचे प्रलंबित आहे तर इलेक्शनच्या दरम्यान त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रकारे बूथची संख्या वाढल्यामुळं सेक्टर पेट्रोलिंगमध्ये चेंजेस करण्याचा आम्ही विचाराधीन आहोत. यामध्ये एका बूथला एका अधिकाऱ्याने भेट दिल्यानंतर किमान 5 ते 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये एखाद्या बूथला काही इश्यू झाला तर त्या ठिकाणी तो पोहोचेल त्या अनुषंगाने आम्ही नियोजन करत आहोत. एकंदरीत आगामी पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन व एकंदरीत सर्व प्रशासन हे सज्ज आहे.